काँग्रेसचा गड म्हणून ओळख असणाऱ्या रायबरेली मतदारसंघात काँग्रेसची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 4 टप्प्यात एनडीए आघाडी मजबूत स्थितीत असून ही निवडणूक राज्यघटना आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी असल्याचं खरगे यांनी म्हटलं. या निवडणुकीत एनडीए आघाडीचा विजय निश्चित होणार असा विश्वास अखिलेश यादव यांनी यावेळी व्यक्त केला. देशात लोकांना खाण्यासाठी अन्न नाही, नोकऱ्या नाहीत, याविषयी काहीतरी करायला हवं, पण पंतप्रधान या प्रश्नांविषयी बोलत नाहीत अशी टीका त्यांनी रायबरेलीच्या प्रचारसभेत केली. अरे भाई, लोगों को खाना नहीं मिल रहा, खाने के लिए कुछ इंतजाम करो. नौकरी नहीं मिल रही, नौकरी के लिए कुछ इंतजाम करो. उसके तरफ ध्यान नहीं है, ध्यान सिर्फ उनका सत्ता के ऊपर है. जो सत्ता सोनिया गांधी ने ठुकरा दी थी, उस सत्य पे इसका आंखें है. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आज उत्तर प्रदेशातील रायबरेली इथे सभा झाली. यावेळी रायबरेलीला खूप मोठा इतिहास आहे, येथील जनता नेहमीच जागरूक राहिली आहे, तुम्ही नेहमीच न्यायासाठी लढलात, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारखे महान नेते तुम्ही इथे प्रस्थापित केलेल्या राजकारणाची उदाहरणं आहेत. रायबरेलीत नेहमीच जबाबदारीचं राजकारण होत आलं आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. विरोधी पक्षातल्या इतर नेत्यांनीही प्रचारासाठी कंबर कसली आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनी छत्तीसगडमधल्या बालरामपूर आणि उत्तर प्रदेशमधल्या फैजाबाद इथे प्रचारसभेला संबोधित केलं. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज दिल्लीत कन्हैया कुमार, जयप्रकाश अग्रवाल आणि उदित राज यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही आज नाशिकमध्ये सभा होणार आहेत.